हॅलो, हां, कोणत्या ठिकाणी? त्या ठिकाणी किती वेळात? हा, येऊर आलो ना, नको काळजी करू, टाकाटक कपडे घातले. बरं, फोन ठेव, मी येतो. फोन नको करू, मी फोन ठेव ना पटक्यान. नो 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 काय काय ग काय काय चाललं? काय कसा दिसतोय? कसा दिसतोय? जसे रोजेस येतात तसे दिवस आले. कपडे भारी घातले काही तुला? असं म्हणजे काही नवीन वाटत नाही का? वास येऊ राहिलाय कसला तरी. वास? गुलाबाचं कोणी मारलंय का? हा, इकडे कुठे फवारे मारले असेल ग. बघू ना. काय तुम्ही काय सेंट मारलाय? हा, घरामध्ये तो उरेल होता, तो मारला. काय ग, सेंट मारून नवे कपडे घालून कोणाच्या लग्नात चालले का? थांबा मग, मी पण येते लगेच आवरून. ए अडांबा, मी कुठं लग्न बिघडलं नाही चाललो. मी अडांबा आणि मी लगेच येते. मग काय त्या बाजूवाला सांग, जाऊ का फिरायला? पण फिराय नाही चाललो, मी आलो इतक्यात, थोड्या वेळात आलो. पण चालले कुठं? हे दर आरसा असा दर. बरं, मला भांग चांग दिसतो ना. कुठं चालले सांगा ना. अग, इथं कारणाचा कार्यक्रम आहे. कारणाचा कार्यक्रम? सागरच्या इथं. सागरच्या इथं? हा, तू म्हणे लवकर ये. तू म्हणे लवकर ये, नवे कपडे घालून सेंट मारून आरशात पाहून गाणं म्हणून. हा का कमी कधी शिकले नाही शाळा? तुला माझी ना पीएचडी झाली त्याच्यामध्ये काय? तुला तू सारखीच संशय घेत राहत त्याच्यामुळे ना. तू संशय तिकडे कुठे पाहू राहिले? मी तो उभी ना. कुठे गेली होती तू? कुठं जाणार आहे? कुठं जाते मी रोज? गेले ते ढोरायला पाणी पाजायला. पाजले ना? हा मग. हा मग, माझं काम आता संपलं. मी आलो थोड्या वेळामध्ये, तोवर आहे ना, मस्त पैकी काळी भाजी बनवून ठेव. कारणाला चालले ना? आपण मी खात नाही ना ते. मग जातच कशाला? मी जाते, मी खाते ना. त्याला तोंड दाखवून येतो. कशाला? मी गेले का तुम्ही गेले का सारखंच आहे? तुम्ही थांबा, मी जाते. अगं, तिथं बाया माणसाचं काम नाही, तिथं फक्त माणसं माणसायला आमंत्रण आहे ना. सारे सगळे प्यातडच भेटतील. हा, शर्ट कोणाचा चोरून आणलं? शर्ट कोणाचा म्हणजे जुना शर्ट आहे, त्याला इस्त्री केली. तुला म्हणलं कालच इस्त्री करून ठेव कपडे, तो आता निस्त जेव्हा येते. माझ्या जेव्हा येते मग का चालले कोणाला भेटायला? ए तसा जर विचार जरी केला ना, कच्च गिळून खाईन बरं मी. आता तू असल्यावर माय काही हिंमत होणार आहे? हा तेच तर, जर तसे विचार जरी केले ना मला साडेचा, मग मी तुम्हाला सांगर. कारणाला चाललो मी. खरंच कारणाला चालले कोण? हा, लय दिवस होतो तुम्ही अशी तयारी केली, मला विश्वासच बसा ना. काय झाले काय माहिती? मग अंतर्मन म्हणते नाही नाही काहीतरी गडबड आहे. नाही काय असं आहे ना, तू सारखी संशय घेते ना. तू सारखं ते क्राईम डायरी पाहते ना, त्याच्यामुळे मी तुला लय वेळा सांगितलंय ते क्राईम डायरी, ते क्राईमचे व्हिडिओ पाहूच नको. त्याच्या एका दिवशी ना मला तेच कामात येतील, खून करायला पण सोबत मिटवायला पण. कळलं ना? मी काय करणार तसलं काहीच करणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. मी आलो अगदी, किती वेळात येऊ सांग? एक तासात येतो. एक तासात? कंप्लीट 30 मिनिटात घरी आले पाहिजे. 30 नाही, थोडे 10-20 मिनिट, थोडे जास्त झाले तर 20 मिनिटात घरी या. 20 मिनिटात नाही ग, एक तासाच्या आत आलो. तुला एक काम करू, आपण दोघही जाऊ. आता मला पण यायचंय. तू नको येऊ तिथं, सगळे बेवडे बावडे राहते. तू काय तुम्ही सांगा, असलं कोण बेवडा माझ्या का पाहणार आहे? दिलाच एखाद्या तुला धक्का बुक्का म्हणजे परत मी काय कमी का मग? म्हणजे परत व्हायचे तिथं भांडणं? मी काय कमी का मग? परत तो सागरा म्हणायचं, हिला काला घेऊन आला. म्हणजे तो असं पण म्हणतो का? तो म्हणे फक्त तू ये म्हणे, घरचे कोणाला आण नको. मग बाया माणसाचं काम नाही म्हणे, फक्त तिथं माणसं माणसायचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, आता माझा दोस्त आहे तो, म्हणून तू म्हणे बा ये बा, तू जरी खात नाही तर फक्त ये बा तिथं. बरं, एका दिवशी माझ्या मित्राचा कार्यक्रम असला का मी असत म्हणून, मी म्हणत तुम्ही घरीच थांबा मी जाते. नाही तू काय करणार नाही असं, मी येऊ का ज्या दिवशी करेन ना मग तेव्हा समजून जातो मी. आता 20 मिनिटात घरी आले पाहिजे. हा, 20 नाही ग, एक तासाच्या आत येतो. आणि तुला येताना काही पावडे आणू का? तुमच्या गाव दुसरे भेटत तरी काय? मग रसगुल्ले खा तुम्हीच ते, मला नका आणू काही. तुमच्याकडनं अपेक्षा करीत नाही मी. बर येतो आता, तर इथं तो अशी बोलत बसलो, तिथे एक तास होऊन जायचा. खरं खरं सांग, कारणाला चालले ना? हा, तुला संग नेलं असतं, पण मग आता तिथं नेमके तुला माहिती आता काय? हा, म्हणूनच तुमचा अपमान नको व्हायला. जा चल येतो, मला वेळ झाला. पण मी सांग दिसतो ना, एकदा फारसा पाहू ना.
अहो मी पसंत केलं म्हणजे चांगलंच असणार, नाही तर कोणी पसंद नाही करणार माझ्याशिवाय दुसरं. माझे पहिल्यापासूनच म्हणते तू देख नाही भाऊ तो सारखा कोणीच नाही म्हणे. हा जडस पडलाय फार. हा येतो सर. आपसारा यांच्याच माग लागेल नाही का. मला नाही काहीतरी भानगड नक्कीच वाटते. काय करू गेले तर परत तमाशा. घरी असंच वाटतेत मी. अरे आल्यावरच विचारेन परत. आज लयच विचित्र वागले. बकुळी तानवली असल. सकाळचं पाणी दाखवलं नाही हिला. चारा पण संपलाय त्याच्या खाली. हिला घासं कापावं लागल. बकुळे बकुळीच बरं आहे भाई. धर पाणी पे. धर पाणी पे. पाणी प्यायचं का? हिचं काय भरलंय काय? पाणी प्याय नाही इथं. हा तो मधु दिसतोय. अरे हा काय लपत लपत चाललाय? माझ जवळून गेला तरी मला आवाज नाही आला. पाहिलंच ना पाहिलं केलं. हा जातोय कुठं? छ्या मागं वळतोय पुढं पाहतोय मागं वळतोय पुढं पाहतोय. याचं काहीतरी गोटमॅट दिसतंय मला. याचा आहे ना आता पिछच करावा लागेल. अजून कसं आहे ना हा अर्धा एक तास झाला वाट पो पो वैतकली. याला फोनच करते आता. फोन उचली ना. लग्नाच्या आधीली मागं मागं पळायचा. लग्न झाल्या विसरूनच गेला. कमून येई नका नू. फोन उचली ना. इथं कोणी बघितलं तर अवघड व्हायचं. सारखा कट करी तो. काय ग कंटाळली का? नाही मजा येत होती मला. अगं काय झालं? माझी बायको होती त्याच्यामुळे ना थोडासा वेळ लागला. बायकोची एवढा आरी जायचंच नाही ना. अरे आरी म्हणजे बायको म्हणजे नुसती वाघीन वाघीन. हा लय बेकार आहे. झालं लग्न आधी मला वाघीन म्हणायचं आता ती वाघीन झाली. नाही रे तू तेवढी तर वाघीन बिलकुलच नव्हती. तू आपले जाऊ दे मर दे जे झालं ते झालं. मग माझ्यासोबतच लग्न करायचं ना तवा. हा तुझा बाप नाही वाटला म्हणून तरी असं. मी तर म्हणत होते पळून जाऊ. तू म्हणली पण माझी हिंमत होत नव्हती ना. तिथं तर खेळ झाला ना. बर ते जाऊ दे. तुला कोणी पाहिलं नाही ना इकडे आता ना. तेच ना. कोणी पाहिलं तर अवघड व्हायचं. बरं किती चोरूनला पुण यावं लागलं माहिती का? सारखं माग पाय पुढं पाय माग पाय पुढं पाय मला एवढा. तेच म्हणते लग्न केलं असतं ना असं लपून भेटायची गरज नसते. अश्विनी आता आहे ना दुखावरच्या खापल्या काढू नको. आता आपण भेटलो ना आता तू लग्न जाऊ. बरं तुझं कसं काय लग्न झाल्यानंतर ती मला सांग. काच काय काय म्हणजे काही त्रास देतो काय नवरा? मग काय नवरा त्रास देतो. सासू सारखी छळती. अरे रे 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 वाईटच झालं. अरे तू जशी गेली ना तसं मला करमत नव्हतं. माझ्या बापाने दिली आणून ही या गाळ्यामध्ये घातली. अरे तुला काय सांगायचं एवढा ताण एवढा ताण. कपडे इस्त्री कर म्हणलं तरी कपडे इस्त्री सुद्धा करीत नाही. जेवायला दे म्हणलं ना वेळेवरती जेवायला सुद्धा वेळेवर करीत नाही. अरे कधी त्या जेवणामध्ये असं मीठ टाकून ठेवी ती. अरा रा रा पार तुला सांगतो मधुमेह काय ते आजार सारखे आजार वाढले. एक ना एक आजार वाढलाय. ती जशी घरात आली तशी दे ना काढून तिच्या मायरी. मग अहे ती मला काढून देईल. सोपी नाही ती बाई. बरं ते जाऊ दे. तू आली किती दिवस आता मायरी? हाय दोन चार दिवस. दोन चार दिवस मग आता तू थोडे ठेवायचं आहे. ठेवलं असं तुला चांगलं माहिती आहे. पण जाऊ दे आपले ते दिवस म्हणजे परत कधीच येणार नाही ते दिवस. आता तवाच माझ्या करून घेतली तू. आता काय तुला गरज नाही राहिली. बरं जाऊ दे. तू एवढी काय टेन्शन मध्ये मला तेच सांग. मी लवकर आलो नाही म्हणून का? मग एवढं कवच किती वेळ झालं बरं वाट पाहते. बरं ऐक ना. सारखे सारखे फोन करतो तू. घरात राहते जर कधी पाहिलं तर पाय. बरं तेव्हा लग्न केलं असतं आता फोन करायची गरज नसते आली. चौघायचं वाटोळं झालं ना तुझ्यामुळे. तेव्हा दोघांनी लग्न केलं असतं माझ्या नवऱ्याचं आणि तुझ्या बायकोचं कशाला वाटोळं झालं असतं? बरं वाटोळं नाही पण आता जे आहे ते बरं आहे.
तू ना काही टेंशन घेऊ नको जस तुझं काय खरं नाही बाबा पहिले आईला घाबरायचं लग्नाला आता बायकोला घाबरतो अरे तुम्हाला बायकोला पाहिलंच नाही बायको तिला सांभाळ मग आता ले बायको बायको करतो ना तिला सांभाळ मला फोन नको करू परत हे असं आहे ना तुला सारखा राग येतो तू एक तुला ना निस नाकाच्या शेंड्यावर राग येतो तुला मग खरं बोलल्यावर नाकाच्या शेंड्यावर राग दिसत तू बर जाऊ दे तू चार दिवस आले ना तर मला ना आता कोणतरी पाहिल्यासारखं वाटलं रे इथं हा आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना नाही नाही इथं कोण ऐक ना बोल ना आता ना जुन्या गोष्टी सोडून देऊ तुझं लग्न झालं माझं लग्न झालं माझ्या सासरी जर माहिती झालं ना ते तर घरात घेणारच नाही पण आई बाप तर मारून टाकतील मला कधी आली इकडे चार दोन दिवस तेवढं पुढतं तेवढं प्रेमाच्या दोन गोष्टी बद झाल्या जास्त काही संपर्क नकोय बाबा नाही तर काय तुझ्या संसाराचं वाटवलं माझ्या बी आता लग्न आधी गोष्ट वेगळी होती तेव्हा काय कळत नव्हतं एवढं अगं पण मग मला खूपच आठवण यायला लागली का मग मला आहे ना राहतच नाही म्हणून मी तुला सारखं फोन करीत राहतोय मग तू इकडे आल्यावर तू अशी भेटतीच म्हणा तेवढंच गोड लागत तुला फक्त भेटायला बा दुसरं काहीच नाही सुसत तुला बरं ते जाऊ दे आज कुठे फिरायला जायचं सांग ना नको बाबा तुझी बायको परत कौर करण तिला माहिती झालं ते बायकोचं मरू दे गे तिला कोण सांगत आणि कोण एवढं टेन्शन नको घेऊ आज जायचं कुठं बाहेर फिरायला हा पण कुठं काही चांगलं घेऊन देत असेल तर जाईल अगं आतापर्यंत तुला किती काही घेऊन दिले किती वेळा तुला ड्रेस घेऊन दिले बारी बारी साड्या घेऊन दिल्या त्याचा आठवणीत जगते बाबा अजूनही घडलं तेच घाली ती तू मग प्रेमाची आठवण आहे ना पहिलं गिफ्ट आहे ना ते बाई अजून सुद्धा कपडे वाळले नाही काय करावं होय नाही ते कपडे वाळत गेलो राहिले यायचं काय काही कळत असं माझ्या होय नाही काय कपडे वाळत गेलो राहिले काय तुम्ही आणि इकडं यावं नाही का तुमच्याकडे नाही या तसं नाही हो पण कधी नवद आले ना म्हणून म्हटलं गावात काय चाललंय तुमचं आहे की नाही लक्ष गावात हा गावात झाल्या टाइमच नाही आता काय सांग आपण घरचे काम सुटा ना तर काय गावात जाते लयच काम राहते तुमच्या माग हा मग काय चला ना तिकडं आज कसे काय आलो काय नाही आलो होतो बेटा वहिनीला हा हा बसा ना अहो तुमच्या भावाला कपडे आणले होते ना ते इस्त्री विस्त्री करून ठेवून देऊ कपाटात असं भावाची लयच काळजी आहे आमच्या मग आता माझ्या कोण घेणार काळजी तुम्ही कसं काय आले कसं काय आलो कुठे आहे आता आमचा भाऊ ते आहो ते नाव म्हणले ते कोणच्या ते सागरचे ना कारणाला गेले सागर गेले का सागर हा अहो तो सागर तर दवाखान्यात आहे त्याला डेंग्यू झालाय सलाईन चालू आहे गुगे डॉक्टर के काय हा त्याला सलाईन चालू आहे तो दवाखान्यात आहे हा हे बोलले का मी कारणाला चालू आहे सागराच्या म्हणजे आता आम्ही तिघ बरोबरच राहतोय आम्हाला माहिती ना सागरचं काय काय नाही म्हणजे कारण बिरण नव्हतं का कारण नव्हतं मग आमचा भाऊ तुमच्याशी खोटं बोलू राहिलाय का बर आता काय सांगायचं वहिनी तुम्हाला आता कसं सांगावा मा विश्वास पटेल का तुम्हाला माझं ना हृदय ना लिद्धड झडकू राहिलं काय असं ते मोकळं मोकळं सांगा बरं तुम्ही आधीच मला म्हणते कळलावे कळलावे अहो नाही म्हणणार सांगा पटकन काय झालं परत येणार नाही तर सांगावं का नाही सांगावं का नाही सांगा ना पटकन तुमचा विश्वास बसल ना पण माझ्या बसल बसल सांगा तुमच्या नवऱ्याला एका बाई बरोबर पाहिलं मी कधी आता दावत आलोय तुमच्याकडे आता 5 मिनिटं झाले फक्त दावत दावत आलोय तुमच्याकडे म्हणजे कारण बिरण काही नव्हतं काही नव्हतं पाहिलं भेटायला गेले म्हणजे त्यांचं लपड चालू होत तुम्ही पाहिलं तुम्ही मला सांगा राहिली हा दावत आलोय एकदम मला आता दाबायला ठाकूर राहिलो मी पाहिलं ना बरं तुम्ही इथंच थांबा माझ्या घराचं नाही इथं थांबा मी ना त्यांच्याकडे जाऊन भेट कुठं होती ती हे तो लहान गंगाराम नाही का हा त्याचा वावर नाही का खाली तू खालचा वावर हा कांदे लावले तिथं हा हा तिथं बांधावं बसले होते ते आणि मी मागो गिन्नी गवत आहे त्याच्यातून ऐकत होतो ती बाई कोण होती तिचा काय मी चेहरा पाहिला नाही बर का मी फक्त त्यांचं ऐकलं म्हणजे तुम्ही फक्त कानाशी घेऊन हा त्यांचं बा आता मी आधीच म्हणत होतो तुम्हाला सांगू का नको सांगू नाही आता तुम्ही इकडेच थांबा मी जाते बेतच पाहते आज नाही तुमच्या भावाला मी ना आज काय स्वर्ग नरक दाखवणार तर माझं नाव अर्चना जा लवकर जा नाही जायचं निघून ते आजपर्यंत मी त्यांचा एवढा चांगला मनाने संसार केला आणि हे मला धोका देऊ राहिले काय माझ्यासारखी बाई भेटू शकत नाही बाई यांना या माझ्यासारखी भेटली तर आभार मानायला पाहिजे माझी बरोबर का नाही बरोबर आहे वहिनी बरोबर आहे तुम्ही इथंच थांबा
मा जाऊ नका आले मी हा मी राहतोय तर घराला राखण पण खरं वाटत ना आशीच्या जिट्या चुकतीची इतका दिवस म्हणायचो भावाचे चालचलन माझ्या काही बरोबर नाही तेव्हा मला नाव उठवायचे आता विश्वास पाटलाय जाऊ आता प्रत्यक्षात ती वहिनी पाहिल ना मग तिचे डोळे उघडतील आईला मी कुठं आता या घराला राखण बसू मा बायकोला कळालं तर म्हणतील आता तुम्ही बायाचे आता राखण करायला लागले का मार खायचे काम होतील मर दे आपल्याला काय घ्या नाही चला निघून इथून पहिले बोल ना आता काहीतरी काय बोलू काय बोलू आठवण येते माझी खर काय किती काय झालं पहिलं प्रेम थोडं विसरतो माणूस अग तुला तुला जेवढी येत नसेल ना त्याच्या कैक पटीने मला तुही आठवण येते पण तू जशी गेली ना अरे मला गावात सुद्धा करमत नाही घरात सुद्धा थांबत नाही मी ही जशी आणली ना करून बाई पार पळो कस पळो करून ठेवलंय पण जाऊ दे काय असो तोय फोटो आहे ना मी अजूनही बी जपून ठेवले मी घरामध्ये माझे फोटो ठेवले तीन त्या भावानी ना पाहिलं तर व्हायचं ना त्याला लॉक लॉक टाकेले मी मोबाईल नाही ना घेत नाही घेती पण मी त्याला लॉक टाकून ठेवले मस्त आभाळातून ही कोणी ही बाई कोणी मी सांगतो सांगा पटकन नाही आता डोकंच पुढेन तुमचं माझं डोकं बिकलो माझी हिंमत ना गा तुम्ही बाई त्याची गच्ची काल धरती तू तू सोडती का तू कोण आहे मैत्र आहे तू माझा हा ती माझ्या वर्गात होती हा रस्त्याने चालला मग बोललो का बोललो काय पाप झालं काय नुसती धाव होती काय अशी हा का वर्ग मित्र वर्ग झाले का असं म्हटले ते वर्ग हे आता जेवणी लग्न झालं त्याच त्याला एक बायको आहे त्याला आता पोर होतील तुला काय लाज लाज ऐक नाही हा तुझं लग्न तुम्ही तुझं लग्न झालं ना त्या नवऱ्याला कळालं मग मित्र तर आहे एवढं काय हा का लावता नवऱ्याला फोन लावला त्या नवऱ्याला फोन तुम्ही गप्प बसा म्हटलं एक शब्दाने एवढं नको नको तुम्हाला गप्प बसा लावली तुला काय बोलले मी लावत्या नवऱ्याला फोन फोन कुठे तुमचा कशाला म्हणजे तुमचं कारण इकडे होतं तुम्हाला हिला भेटायला यायचं होतं मग तुमचं एवढंच होतं तर लग्न कशाला होतं तीन तीन वाटोळा काय केलं अगं मी कारणाला अजून जायचंय तिथं मला ही मला मला काही ऐकायचं नाही मी जे पाहिलं ना माझ्या डायनी मला बस तेवढा माहिती मला पहिले फोन द्या तू काय म्हणतो ऐकून घे ना अरे थोडं ऐकून घे मला रस्त्यात भेटली मी रस्त्यात भेटो ढगात भेटो कुठेही भेटो मला बाकीचं नाही माहिती मला फोन द्या फोन द्या फोन द्या फोन देऊन आले का नाही फोन घेऊन काय करायचंय द्याते का नाही नाही द्यायचं ना तुम्हाला घरी या मग तुम्हाला सांगतो अख्ख्या गाव तुमची धिंड काढते मी आता माझ्यासोबत छळ केला नाही का तुम्ही माझ्या आयुष्या बरोबर केला मी काय काही नाही केलं तुमच्यासाठी हा मी जर असं माझ्या वर्गातल्या मित्रांना भेटले मग काय इज्जत राहील तुमची ती माझी वर्ग मैत्रीण वर्ग मैत्री होती गेला तो जमाना तुमचं प्रेम प्रकरण चालू मला माहितीये ना मला सगळं माहिती तुम्ही काय करत होते म्हणून एवढा सेंट मारून आले ना घरी का पुरत होते तुम्ही फार बाहेर शेण खायला लागले द्या फोन मला पहिले मी आता दादा ना फोन करून बोलून घेते मला राहायचंच नाही आता इथं तुमचं सगळं बाहेर येईन फोन द्या पहिले तू काही कोणाला काय म्हणू नको फोन करू नको फोन द्या फोन द्या फोन द्या ऐक माझी इज्जत आहे माझी सगळी इज्जत आहे तुम्हाला इज्जत आहे का आता हा इज्जत हाय काय इज्जत माझी सगळी इज्जत जाईल तू काय बोल ना तू काय तिच्या पुढे नुसतं असं असं करतो बोल तिचं काय ऐकत काय थांब किती बोल पाया पडा ना पाया पाया पडा हातच कशात पाया पडा आम्ही दोघं पाहू मी तो पाया पडू तू कोणी मला बोलणारी गा लांब होय थोडी अय भटक भावानी आली स्वतःचा नवरा सोडून मानवरा जाऊ बसायला तुला नवरा पुरला नाही का तुझा हा मग बोललं का पाप झालं काय तू पाप नाही लय मा पाप आहे तुला माझा नवरा भेटला काय तुम्ही काय मला ओढ राहिले हो ना इकडे तू नंतर आली आधी मला वाटत तो आता नाही लपवायचे मी आता लय झालं हे देवा या माणसान दोन दोन बायांच वाटोळ अगं तिचं ऐकू नको अगं माझी वर्ग मैत्रिणी काय वर्ग मैत्रिणी खरं बोल ए बाई तो पाय पडतो काय पाय पडतो मा संसाराचं वाटोळं नको नको मी तेच म्हणते यानं लग्न का नाही केलं माझ्यासोबत तू आता सपोर्ट कर ना मला लग्न झाल्यावर काय केलं असतं तू तिचं वाटोळं केलं माझं केलं लावायचं चेष्टा करायची सवय हिचं ऐकू नको काही अगं बाई चेष्टा ती नाही चेष्टा करते चेष्टा तुम्ही लावले आमच्या आयुष्याचे मला फोन द्या पहिले मी पाहता दादांना बोलून घ्या फोन द्या बोल खरं बोल तुम्हाला दोघांना मी रंगे हात पकडलाय ते मी माझ्या डोळ्यांनी मी पाहिलंय मला कोणी सांगायला नाही आलं
आता बात झालं, मी तुमचे कपडे इस्त्री करीत होते, सगळं करत होते, तुमचं मी काय नाही काय नाही, वावरात लोकांच्या कामाला जात होते, ते मी कपडे इस्त्री नाही करीत. अगं अश्विनी 2 मिनिटं थांब ना बाई. ए अगं तसं काहीच नाहीये, काहीच नाही तस ऐक ना, नुसतं असं करतो, मला काय लांब लोटी तो तसं तुम्ही वा माझला इकडा आजबात या जाऊ जायचं. आणि तू ग मला सांग तू नवरा कुठे, तू कुठे असं मा पहिलं प्रेम, तू इकडे माझ्याकडे त्याच्याकडे नको जाऊ, मला सांग पहिले तू कुठली, तू वाचल तू आमच्या हात आली दोघे म्हणजे म्हणजे मी तुमच्या दोघात आले, मी तुमच्या दोघांमध्ये आले. अग मग सांगायला तिला तुम्ही, नाही नाही ती बघ ती तू वा बाजू, तू मला सांग तुझं नाव काय, कोण जितली तू, म्हणजे मी मूर्ख आहे, मी सांगितलं का त्यांच्या इडला पोरा माग लागला, ती केदारा चिदली, ती माझ्या वर्गात होती, ती आता माहेरी आली ना, माहेरी हे धंदे करते का, पहिलं प्रेम तुझ्या आईबाबा तुला शिकवलं का, पहिलं प्रेम होत मग ते लग्न आधी विचार का, त्याचं लग्न झालं तुला कळत नाही का, तुझं पण लग्न झालं ना कशाला त्या बिचाराचं वाटलं करते, तुला काय बोलायचं ना, मला बोल ना, तू तिला काय बोलत, तुम्ही शांत बसा म्हटलं ना, वा इकडं तुम्ही अजिबात बोलायचं नाही इकडं, नाही थांब ना तिला सोड ना, तुला काय बोलायचं मला बोल, अश्विनी भाई तू ना घरी जाय, एवढा काय वर घेऊ राहिली तिचं, एवढा मी असताना काय काय बोलू राहिली तिला, काय बोलू राहिली, तुम्हाला लाज नाही वाटली करताय म्हणजे करायचं तुम्ही भरायचं, मी मला सांग पहिले नाही, आता मी खरंच हिला मारील आम्ही, तुम्हाला सांगू राहिले तुला काय बोलायचं ना, मला नाही फोन बिन नको घेऊ तिचा, मग फोन फोन द्या ना, मी देतो अश्विनी तू जाय बरं घरी, मी काल जाऊ घरी, तू ना आता घरी जाय, माझ्या बायकोला बेकार पळवू राहिले मी, आहे ना थांब गाय भवानी, तू थांब थांब तिच्याशी बोलू राहिले, तिच्याशी कोणाला फोन, तुम्हाला काय घेणं नाही, मी कोणालाही लावीन, दादा काय करू राहिले तुम्ही, जेवण जेवण सोनार हात धुवायला पहिले माझे इथे या तुम्ही, कशाला आहो तुम्हाला इथं आल्यानं सगळं खरं खरं कळलं, तुम्हाला माहिती आहे माझं आयुष्य बरबाद केलं या माणसांनी, या माणसांनी मी रंगे हात धरले, तुम्ही लवकर या, हा पहिले या उठा, हा या या माझ्या माग काय पुरायले, हा तुम्ही ना आता घरी चाल, ऐक ना ऐक ना, घरी चाल तुम्हाला सांगतो, ऐक ना ऐक ना, काय ऐक ना, हा घरी जाऊ, पण तू असं काल बापाला बोलून घेतला, बापाला ना आपल्या दोघांमध्ये दोघांमध्ये तुमच्या दोघांमध्ये चालू होतं, आम्ही नव्हते, अरे तुमच्या दोघांचं प्रेम प्रकरण होतं, त्यावर त्यावर सांगायचं, आता आम्ही बोलत बसलो आम्ही बाकी काही केलं का, म्हणून म्हटलं बाबा एवढा माझ्याशी खोटं बोलला की मी कारणाला चाललो, या मित्राकडे चाललो, तो मित्र त्याच्या बायकोजवळ डेंगू होईल तिथं मरेले, आणि तुम्ही हे चाळे करता काय, तुला कोण म्हणलं, मला कोण म्हणलं, मला कोणी का म्हणाल, तुम्ही घरी चला आता, सोड ना घरी, सोड ना सांग, सोड ना चला तुम्ही.